नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे। म्हणतात ना, कृषी प्रधान भारत देशातील ब्रँड म्हणजे आपला शेतकरी। भारत देशाने कितीही प्रगती केली तरी भारताचं स्वाभिमान आणि अस्तित्व फक्त शेतकरी आहे। जगाचा पोशिंदा हा बळीराजा का आहे, आज आपण त्याविषयी बोलणार आहोत। बीड तालुक्यातील जरूड गावचा सचिन काकडे नावाचा एक उच्च शिक्षित तरुण, या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा फायदा न बघता आपल्या परिसरातील जसं जरूड असेल, भवनवाडी असेल, नळवंडे असेल, परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र केले। म्हशीचं प्युअर दूध घेऊन ते जाळाच्या बट्टीवर घुटून समृद्धी गुळाची बर्फी हा ब्रँड तयार केला आहे। बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या समृद्धी गुळाच्या बर्फीची ऑनलाइन विक्री होत आहे। हा ब्रँड कसा तयार केला, या मागे त्यांचा उद्देश, संकल्पना, मार्केटिंग आणि वितरण अशा बऱ्याच विषय आज आपण सचिन बरोबर चर्चा करणार आहोत। चला तर मग आपल्या स्वतःबरोबर इतर शेतकऱ्यांचं कल्याण करणारा सचिन आणि त्याचा उद्देश पाहूया। सचिन सर, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे। शेतकरी बांधवांना आपला पूर्ण परिचय सांगा। नमस्कार, मी सचिन बालासाहेब काकडे, राहणार जरूड, तालुका जिल्हा बीड। समृद्धी गुळ बर्फी हा ब्रँड आता आम्ही यशस्वीरित्या चालू केला आहे। आतापर्यंत साखरेची बर्फी आपण खूप जागेवर पाहिली आणि खाल्ली सुद्धा आणि त्या प्रसिद्ध सुद्धा आहेत, परंतु गुळाची बर्फी ही संकल्पना कशी सुचली? सर, सध्या तर शुगरचं एवढं प्रमाण वाढलंय, आता शुगरला मग पर्याय काय म्हणून आम्ही पहिले आमच्या घरी 2-3 म्हशी आहेत, त्याचं आम्ही दूध काढलं आणि ते घोटून मी घरीच गुळाची बर्फी आधी तयार केली। बरोबर, तिची एकदम अशी चव म्हणजे वेगळीच लागायला लागली, म्हणजे एकदम अशी शुद्ध, आणि ती मी सध्या 2-4 किलो आपला घरचा खावा होता त्याच्यापासून म्हणजे चालू केल्यानंतर असं की त्याला मला वाटायला लागलं आपण मार्केटला जरी गुळ बर्फी काढली तर ती एकदम अशी फेमस होईल, आणि ती झाली पण फेमस। आता मी आपल्या परिसरामध्ये 2-4 खेडे येतं, तिथल्या शेतकऱ्याचं जाऊन दूध घेऊन ते भट्टीवर घोटून पूर्णपणे तिथं मी स्वतः तयार करतो। आपण किती प्रकारच्या दुधाची बर्फी बनवता? सर, सध्या तर फक्त शुद्ध म्हशीचं दूध हे आम्ही घोटून एक चुलांगणावर व्यवस्थित असं जाळ लावून एकदम शुद्ध अशी बर्फी, म्हणूनच तर समृद्धी गुळ बर्फी ही सध्या मार्केटमध्ये फेमस झालेली आहे। बर्फीसाठी जे खावा लागतो ते तुम्ही स्वतः घरच्याच म्हशीचं दूध घोटते की बाहेरून काही कलेक्ट करता? आता सर, सध्या दूध म्हणलं तर घरचं आपलं 1-5-10 लिटर दूध आहे, आणि आपण काय केलं, आता एक सगळ्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा म्हणून मी काय केलं, आपल्या खेड्यातले जेवढे लोक आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधून त्यांना एकदम मला शुद्ध असं दूध द्या, तुम्हाला मी योग्य असा भाव देईल असं मी त्यांना करून मला आता कमीत कमी 150-150 लिटर दूध जमत आहे। एका दिवसाला किती बर्फी तयार करता किंवा किती खवा तयार होतो तुमच्याकडं? आता माझ्याकडं सध्या 100 ते 120 लिटर दूध आहे सर, तर त्या 120 लिटर दुधापासून 25 ते 26 किलो खवा तयार होतो, आणि तो खवा झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये गुळ पावडर मिक्स करून ती बर्फी आम्ही सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये विकतो। समृद्धी गुळाची बर्फी बनवण्याची पद्धत कशी? सर, आता आपल्याकडं शेतकरी आल्यानंतर आपण हे दूध या कढईमध्ये टाकायचं, कढईमध्ये टाकल्यानंतर आपली जी लाकडी भट्टी, त्या लाकडी भट्टीवर पूर्ण तिला कुकळी येऊन द्यायची, कुकळी आल्यानंतर त्याचा खवा तयार होतो, खवा तयार झाल्यानंतर आपलं हे प्रमाण ठरलेलं आहे गुळ बर्फीचं, त्यामध्ये जी आमची गुळ पावडर आहे ती आम्ही टाकल्यानंतर पुन्हा जी एक चाचणी घ्यावी लागते, चाचणी घेतल्यानंतर गुळ बर्फी तयार होते। आपली गुळाची बर्फी किती प्रकारामध्ये पॅकिंग होते व त्याची प्रोसेस बद्दल काय सांगाल? सर, आम्ही एक गुळाची बर्फीची पॅकिंग 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 kg करतो, आणि याची पॅकिंग म्हणजे कसं सर, एकदम आम्ही नॅचरल किळीचं पान वापरून, की कारण की प्रवासामध्ये, कारण की आम्ही कुरिअर करतो, कुरिअरमध्ये याची काळजी आम्ही एवढी घेतली की बर्फी खराब होऊ नये यासाठी आम्ही एकदम अशी किळीचं पान वापरून अशी एकदम व्यवस्थितरित्या नैसर्गिक, याला नैसर्गिक म्हणता येईल सर, की समृद्धी गुळ बर्फी आहे ती एवढी फेमस झाली आहे की याची मुळातून काळजी आम्ही घेतो। समृद्धी गुळाची बर्फी ही कुठं कुठं वितरित करता किंवा याची मागणी कुठून कुठून आलेली? सर, आतापर्यंत आम्ही 10 ते 12 जिल्ह्यामध्ये कुरिअर सेवा ही समृद्धी गुळ बर्फीची पोहोचलेली, अहमदनगर म्हणा, पुणे म्हणा, पिंपरी चिंचवड, नागपूर, लास्ट आमची MP पर्यंत ही आम्ही कुरिअर सेवानी बर्फी पोहोच केलेली सर आत्तापर्यंत, आणि याची पॅकिंगची म्हणजे आम्ही एकदम किळीचं पान हे नॅचरल एकदम पॅकिंग असल्यामुळं याची कुरिअर सेवा पण एकदम व्यवस्थित जाते, कारण की बर्फी कुठल्याही ह्याच्यामध्ये ती खराब होत नाही,
आणि म्हणूनच ही समृद्धी गुळ बर्फी एवढी फेमस झाली की जी काळजी आणि शुद्धता एवढी घेतली आम्ही ती आज महाराष्ट्रभर ही फेमस झालेली आहे. अशा पद्धतीत आम्ही तीन पॅकिंग केलेले आहेत, एक 250 ग्रॅम, एक 500 ग्रॅम आणि एक 1 kg मध्ये. सचिन सर, हे ज्या तीन प्रकारामध्ये जे पॅकिंग करतात, जसं 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो, या तिन्हीच्या दराविषयी काय सांगाल? आम्ही एक 250 ग्रॅमचा दर ठेवला सध्या 110 रुपये आणि 500 ग्रॅममध्ये देतो 200 रुपयाला आणि 1 kg घेतलं तर 400 रुपयामध्ये आम्ही सध्या याचा दर ठेवलेला आहे. कुरिअरचं तर झालंच, पण आता जे आपले आमचा बोर्ड बघून जे लोकं येतात सर्व कंपनीमध्ये, टुरिस्ट लोकं भरपूर म्हणजे येतात, तिथं 10 ते 15 किलो आमच्या जागेवर सेल होतो रोजचा. आणि याच्यामध्ये आमची बर्फी म्हणजे जे तहसीलदार म्हणा, काही अधिकारी लोक इथून जातात येतात रस्त्यावरून, ते खूप म्हणजे गर्दीत आहेच सध्या बघितल्यानंतर आणि इथं आल्यानंतर. घेतल्याशिवाय तर बर्फी कोणी जातच नाही पुढे. तर अशा पद्धतीने ही समृद्धीची गुळ बर्फी आहे, त्याची पॅकिंग पद्धत आहे. महाराष्ट्रातील एखाद्या खवय्यांना तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायची, ती कशा पद्धती दिली पाहिजे किंवा ते कुठल्या नंबरवर दिली पाहिजे? सर, आमचा कंपनीचा नंबर आहे, तो आपल्या व्हिडिओमध्ये आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची व्हॉट्सअप डिटेल्स जरी आम्हाला दिली तर तुम्हाला ती एकदम महाराष्ट्रामध्ये कुठेही घरपोच सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. आणि त्याच्या डिटेल्सवर तुम्हाला त्याची किंमत आणि चार्जेस किती लागतील आम्ही सांगणार, व किती दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये ती बर्फी येईल तीही तुम्हाला आम्ही ते मेसेजद्वारे कळवू. असाच व्यवसाय एखाद्या जर शेतकऱ्याला करायचा असेल तर काय करावं लागेल? शेतकऱ्याला तर एकदम सोपी पद्धत आहे सर, की त्यांच्याकडे दूध त्यांचं आहे, भट्टीही त्यांची आणि लाकडं तर फ्रीमध्ये सर. हा प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी व्यवसाय केला तर ही बर्फी महाराष्ट्रभरात कमी पडेल, कारण की हा ब्रँड फक्त शेतकरीच बनवू शकतो. आणि या ब्रँड बनवण्यासाठी हे शेतकऱ्याकडे सर्व साहित्य आहे, पण ते आणि काय काय शेतकऱ्याला कळलेलं नाही. बरोबर, त्यामध्ये आपण उतरलो आणि जर आता हे स्वीट होम ते आहेत तिथं तिथला पेढा आणि ह्या पेढ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सर. तुम्ही आता हे पेढा खाल्ल्यानंतर स्वीट होमचा पेढा कधीच खाऊ शकत नाही. समृद्धी गुळाची बर्फी या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याकाठी मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल? सर, समृद्धी गुळ बर्फी म्हणजे हा आमचा एक परिवार आहे, हा माझा काय एकट्याचा नाही, ह्याचं उत्पन्न सगळ्याला मिळवा हा आमचा उद्देश आहे. ह्याच्यासाठी पॅकिंग आहे, ट्रे येतं, हे पूर्ण खर्च वगळता आम्हाला 50-60 हजार रुपये महिना सध्या तर राहतोय. आणि याचा येणारा काळ असेल हा खूप वेगळा असेल. सुशिक्षित युवकांनो आणि शेतकरी बांधवांनो, सचिन काकडे नावाच्या उच्च शिक्षित तरुणाने समृद्धी गुळाची बर्फी हा ब्रँड काही महिन्यात तयार केला आहे. शुद्धता आपण पाहिली, त्याच्यासाठी काय लागतं हे सुद्धा आपण पाहिलं. अगदी सोपं, लाकडं घरचे, दूध घरचं, फक्त गुळाची पावडर आणायची, त्यात टाकायची आणि तुम्हाला विकायचं. किती सोपं आहे. तोच ब्रँड आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्याची ऑनलाईन विक्री आणि जागेवर ऑफलाईन विक्री तुम्ही विचार करू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, कुठलाही व्यवसाय जर तुम्ही मन लावून केला तर त्याला ब्रँड व्हायला उशीर लागत नाही. कृषीप्रधान भारत देशातील शेतकरी जगाचा पोशिंदा समजला जातो हे याच कारणावरून. आज आपण एक शेतकरी काय करू शकतो किंवा तो ब्रँड कशा पद्धतीत उंचावू शकतो हे पाहिलं. म्हणून महाराष्ट्रातीलच नाही तर सबंध भारत देशातील सर्व शेतकरी बांधवांना आणि युवकांना शोधवार्ता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती आहे, कुठलाही असा एक ब्रँड सुरू करा, त्यात तुमची प्रगती निश्चित आहे. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत